राहुरी नगर परिषदेमध्ये नागरी सुविधा आणि पाणी प्रश्नावरनं विरोधी नगरसेवक आणि सत्ताधारी नगरसेवक यांच्यामध्ये मोठी चढाओढ सुरू झाली आहे. दरम्यान परिवर्तन आघाडीचे कार्यकर्ते आणि नगरसेवक शहाजी जाधव यांचे समर्थक यांनी पत्रकार परिषद घेऊन नगरसेवक शहाजी जाधव यांनाच विरोधी पक्षनेते पद मिळावं अशी मागणी केली आहे. राहुरी नगर परिषदेमध्ये नागरी सुविधा आणि पाणी प्रश्नावरनं विरोधी नगरसेवक सत्ताधारी नगरसेवक यांच्यामध्ये कलगीतुरा चांगलाच रंगलाय. या पार्श्वभूमीवर परिवर्तन आघाडीचे कार्यकर्ते आणि नगरसेवक शहाजी जाधव यांचे समर्थक यांनी पत्रकार परिषद घेऊन नागरिकांच्या समस्या निर्भीडपणे पालिका प्रशासनाच्या पुढे मांडणारे नगरसेवक शहाजी जाधव यांनाच विरोधी पक्ष नेतेपद मिळावं अशी मागणी केली आहे. नगरसेवक शहाजी जाधव हे आमदार शिवाजी कर्डिले यांचे कट्टर समर्थक आणि आपली भूमिका ठामपणे मांडणारे आहेत. राहुरी नगर परिषदेमध्ये जनसेवा मंडळाचे 15 नगरसेवक आणि विरोधी परिवर्तन आघाडीचे 6 नगरसेवक असे बलाबल आहे. लोकनियुक्त नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली जनविकास आघाडीची सत्ता आहे, तर नामदार राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार शिवाजी कर्डिले यांच्या परिवर्तन आघाडीचे 6 नगरसेवक आहेत. विद्यमान नगरसेवक शिवाजी उर्फ दादा पाटील सोनवणे यांचं कामकाज जरी चांगलं असलं तरी निवडणुकीनंतर ठरल्याप्रमाणे रोटेशननुसार 1 वर्षानंतर विरोधी पक्षनेतेपद फिरतं ठेवून शहाजी जाधव यांची निवड व्हावी अशी मागणी कार्यकर्त्यांनी आमदार विखे आणि आमदार कर्डिले यांच्याकडे केली आहे. कार्यकर्ते यांच्या या भूमिकेवरती ठाम आहेत. पालिकेअंतर्गत करण्यात येणाऱ्या कोणत्याही कामाची वर्क ऑर्डर न काढता अशी कामं सत्ताधारी गटाच्या नगरसेवकांच्या ठेकेदारांनाच दिली गेल्याचा आरोप यावेळी करण्यात आलाय. सत्ताधाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे शहरवासियांना विस्कळीत पाणीपुरवठ्याला सामोरं जावं लागतंय. अशुद्ध पाणीपुरवठ्यामुळे जलजन्य आजार पसरत आहेत असा आरोप देखील परिवर्तन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केलाय. नगरसेवक शहाजी जाधव ठाकूर निवडणुकीनंतर वर्षभर स्थायी समितीवरती होते. ठरल्याप्रमाणे त्यांनी वर्षानं राजीनामा देऊन विक्रम भुजाडी यांना संधी दिली होती. तोच मोठेपणा सोनवणे यांनी दाखवावा असं कार्यकर्त्यांनी म्हटलंय. विरोधी पक्षनेते पदाच्या कारणावरनं जर विरोधी परिवर्तन आघाडीमध्ये फूट पडली तर सत्ताधाऱ्यांच्या पायथ्यावरच ते पडेल. या फुटीमुळे सत्ताधाऱ्यांना नामोहरण करणं शक्य होणार नाही. त्यामुळे सत्ताधारी हे कारभार हाकताना विरोधकांच्या टीकेकडे दुर्लक्ष करत असल्याचं चित्र आहे. दरम्यान पत्रकार परिषदेस गणेश खैरे, अफनान आतार, अरुण साळवे, बिलाल शेख, अतिक बागवान, ईशान शेख, विक्रम गाडे, मधुकर पोपळगट आदी इथे उपस्थित होते. राहुरी नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक झाली, त्यावेळेस सत्ताधारी गटाच्या 16 जागा निवडून आल्या. 15 जागा निवडून येऊन त्यांचा नगराध्यक्ष हा त्यांचा निवडून आला आणि आमच्या विरोधी गटाच्या 6 जागा निवडून आल्या. तर त्याच वेळेस 6 जागा निवडून आल्यानंतर आमच्या संपर्क कार्यालयामध्ये ज्यावेळेस मीटिंग झाली त्यावेळेस आमचे लोकप्रिय आमदार शिवाजीराव कर्डिले साहेब तसेच आमचे मार्गदर्शक रावसाहेब जाधव तनपुरे यांनी त्याच वेळेस आम्ही विरोधी पक्षनेतेपदी पदाची म्हणजे निवड करण्यासंदर्भात मीटिंग झाली. तर त्या मीटिंग झाली त्यावेळेस 1-1 वर्ष प्रत्येक नगरसेवकाला विरोधी पक्षनेतेपद दिलं जाईल असं त्यांनी सांगण्यात आलं आणि त्यावेळेसच आम्ही शहाजी जाधव यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात यावी अशी मागणी केली होती. पण वरिष्ठांच्या आदेशानुसार विरोधी पक्षनेतेपदी दादा पाटील सोनवणे यांची नियुक्ती करण्यात आली. आज 20 महिन्यापेक्षा जास्त कालावधी होऊन गेला असतानासुद्धा विरोधी पक्षनेतेपदाच्या कुठल्याही प्रकारच्या बदलाच्या हालचाली दिसून येत नाही आहेत. दादा पाटील सोनवणे यांचा कारभार चांगला आहे, आम्हाला काही त्यांच्या बाबतीत काही बोलायचं नाही. त्यांचा कारभार एकदम चांगला आहे, ते एकदम चांगल्या प्रकारे काम करत आहेत. पण आज विरोधी पक्षनेतेपदाचा कालावधी संपुष्टात आलेला असताना वरिष्ठांनी त्या संदर्भात योग्य ती दखल घेऊन लवकरात लवकर निवडीसंदर्भात योग्य ती दखल घेण्यात यावी. आम्ही विरोधी पक्षनेतेपदी शहाजी जाधव यांची नियुक्ती करण्यात यावी या संदर्भात मागच्याच 3 दिवसापूर्वी आमदार शिवाजीराव कर्डिले साहेब यांची भेट घेतली, तसेच आमचे मार्गदर्शक रावसाहेब चाचा तनपुरे यांचीही भेट घेतली. त्यावेळेस त्यांनी आम्हाला लवकरात लवकर या संदर्भात चर्चा करू आणि योग्य ते निर्णय आम्ही तुम्हाला कळू असं आम्हाला त्यांनी आश्वासन दिले. आम्ही परिवर्तन आघाडीचे जे पराभूत उमेदवार आहोत ते आमदार कर्डिले साहेब व आमचे मार्गदर्शक चाचा तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही जनतेचे कामं करत आहोत आणि आम्हाला ज्या काही आडेअडचणी शहरात
दिसतात त्यावर आम्ही आवाज उठवत आहोत आणि हे आवाज उठवणं हे आमचं कर्तव्य. या पद्धतीने आम्ही ज्यावेळेला पाणी प्रश्नासंदर्भात मोहा डॅम येथे गेला असता त्या ठिकाणी आम्ही मुलाखत दिली की तिथे पाण्याचा प्रश्न अत्यंत बिकट झालेला आहे आणि तो पाण्याचा प्रश्न बिकट असा आहे का तिथं जे पाणी उचललं जातं धरणातून त्यावर कुठलीही प्रक्रिया होत नाही आणि ते जसं धरणातून उचललं जातं तसं शहराला पाणी पुरवठा केला जातो आणि त्या धरणावर जे प्रशिक्षित कर्मचारी मंजूर आहेत पदमंजूर आहेत ते तिथं नसून ते राहुरी नगर परिषद काम करतात आणि त्या ठिकाणी फक्त ठेकेदारचा एकच माणूस काम पाहत आहे. आज राहुरी सारख्या महत्त्वाच्या शहराला जीवनदायी जे पाणी आहे असं पाणी एक माणूस त्या देखरेखीखाली राहुरी शहराला पाणी पुरवठा केला जात आहे दूषित पद्धतीचा. आणि जर उद्या नारावरीच्या शहरातील नागरिकांना जर काही समस्या उद्भवल्या काही जर विपरीत परिणाम झाला त्यांच्या आरोग्यावर तर यास कोण जबाबदार राहील? त्यास ठेकेदार जबाबदार राहील का? की पाण्याचा पूर्ण खेळ खंडोबा झालेला आहे आणि सत्ताधारी जे सांगत आहे किंवा जे अध्यक्ष साहेब जे सांगत आहेत का लाईटमुळं वारंवार हे होत आहे तर आमचा असा आरोप आहे लाईटमुळं काही झालेलं नाही आहे. त्या ठिकाणी मोटर जी आहे पाणी उपसा करणारी ती फक्त एकच आहे. वास्तविक 3 मोटर ही पाहिजे तर ती एकच होती आम्ही गेलो त्यावेळेला. आणि दुसरी जी आम्ही विचारणा केली तर ती म्हणे रिपेअरला गेलेली. तर त्याच वेळेला आम्ही त्यावेळेला म्हणलं होतं गणेश भाऊ का ही जर मोटर आता जळाली चालू आहे तर पाणीपुरवठा तर खंडित होईल. तर ते म्हणे हो बरोबर आहे तिथलं जे कर्मचारी म्हणे बरोबर आहे गाढे नावाचा कर्मचारीने आम्हाला सत्यवस्तूच सांगितली ही मोटर जर जळली तर दुसरी मोटर येऊपर्यंत पाणीपुरवठा खंडित राहील. तर आम्ही त्याच वेळेला तिथून त्वरित येऊन आम्ही नगरपालिका प्रशासनाला सांगितलं का आम्ही भेट दिलेली तिथं एकच मोटर एक 90 एक 50 कार्यरत आहे पण दुसरीची 90 तिला जॉईंट 3 मोटर ती नाही आहे आणि ती रिपेअर करून का आणत नाही तिथं. तर त्यांनी सांगितलं ती रिपेअरला दिलेली ती ज्यावेळेला होईल त्यावेळेला ती आणली जाईल अशा पद्धतीने उत्तर दिलं त्यांनी. किती दिवस रिपेअरला होती आता ती किती दिवस आता ती सत्यधारांनाच माहिती किती दिवस कोणाकडे आम्ही विचारलं ना त्यांनी सांगितलं त्यांचं काय बिल राहिलेलं आहे की बिल त्यांचं अदा केलं. किती दिवस रिपेअरला आहे मोटर? किती दिवसापासून टाकलेली आहे मोटर? ही मोटर ज्यावेळेस आहे ना म्हणजे मोटर रिपेअरला टाकली पण ती रिपेअरला टाकल्यानंतर ती त्यांनी रिपेअर करून आणलीच नाही. बऱ्याच दिवसापासून रिपेअरला टाकली पण त्यांनी ती मोटर आणलीच नाही. त्यांचं बिल अदा केल्यामुळे ती मोटर जे रिपेअर करणार आहे ती त्यांनी ते देत नाही असं त्यांचं त्या कर्मचाऱ्याने आम्हाला सांगितलं. मनोज साळवे, सतीश फुलसौंदर, C24 राहुरी. सबस्क्राइब करा आमच्या यूट्यूब चॅनलवर आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी.